भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम्। वंदे मातरम्। आषाढी वारीच्या काळात स्वच्छता ही खरी विठ्ठल सेवा आहे। जेव्हा आम्ही चंद्रभागेत स्नान करतो त्यावेळी आलेली घाण बाजूला करून ते पाणी अंगावर घ्यायचो तेव्हाच किळस आली। अशी भक्ती कामाची नाहीये, माझा वारकरी असल्या घाण पाण्याने स्वतःला स्वच्छ कसा करत असेल असा प्रश्न मनात आला। आज नदी, वाळवंट, आजूबाजूचा परिसर स्वतः स्वच्छ करतोय, ही एक प्रकारची देश सेवाच आहे आणि विठ्ठल सेवा सुद्धा। यासाठी मी माझ्या घराचा त्याग करून माझे देशाप्रतीचे कर्तव्य बजावत असल्याचं मोरगावच्या पिरोजी नेवसे यांनी सांगितलं। केवळ आमच्या करण्यातून जनपरिवर्तन घडण्याचा प्रभावी कार्य बोलण्यापेक्षा कृतीमध्ये उतरवण्याचा कार्य हे आम्ही करत असतो। असंही करत असताना आज जवळजवळ 40 वर्ष झालं, ज्यावेळेला चंद्रभागेमध्ये खोऱ्यांनी घाण भरली जात होती त्यावेळेला आम्हाला दखल वाटायची, वाईट वाटायचं। 8-10 दिवसची या ठिकाणी यात्रा, पंढरीची यात्रा भरायची, पण भरत असताना त्या ठिकाणी 10 दिवसामध्ये वाळवंट समज खराब व्हायचं। आम्ही काठ्याशिट्टे घेऊन उभं राहायचो, परंतु टॉयलेटची सोय नव्हती, ओपन टॉयलेट मांडले गेलेले नव्हते पूर्वीच्या काळाला 8-9-10 वर्षाच्या पूर्वी। शासन आत्ता जागा झालेलं आहे त्या ठिकाणी, घाण संपूर्ण त्या ठिकाणी पाण्यावर तरंगत जात होती। आमचा श्रद्धाळू भावनिक वारकरी बाजूला वारून त्या ठिकाणी तो वारकरी असा पाणी घेत होता ते आमच्या डोळ्याने आम्ही पाहिलं। आणि पाहिलं असताना मी स्वतः मला पश्चाताप निर्माण झाला की आपल्या अस्तित्वाला काय अर्थ तयार होतो। जर खऱ्या अर्थाने ग्रामस्वच्छता आपण देश जर सोपं या ठिकाणी संपती तीर्थयात्रे स्वच्छ ठेवत नसू तर आपल्या जिवंत असण्याला काही अर्थ असू शकत नाही। आणि तेव्हापासून स्वतःची भाकरी बांधून कोणाचे 5 पैसे न घेता आणि आमच्या अर्थात थोडक्यात सांगायचं, पावती बुक छपलं नाही, देणगी स्वीकारली जात नाही, शिवाय माझ्या 400 लोकांना कसलीही वर्गणी ठेवलेली नाही। पिरोजी नेवसे यांना सगळे लोक प्रेमाने अण्णा म्हणत। ते मूळचे मोरगावचे, वायरमन म्हणून ते आळंदीत आले, बरीच वर्ष राहिले, त्यांना तेथेच पिठुरायाची गोडी लागली। पुढे ते आषाढी कार्तिकी माघी चैत्र असे पंढरपूरची वारी करू लागले। यातच त्यांना ग्राम स्वच्छतेचं महत्व समजलं। आता 40 वर्ष पूर्ण झाली, आजही कार्य अविरतपणे सुरू आहे। 70 गाठलेले अण्णा जेव्हा कामाच्या सुरुवातीला सगळ्यांना एकत्र करून सावधान विश्रामची ऑर्डर देतात, नंतर राष्ट्रगीत म्हणतात, तेव्हा यांचा हुरूप पाहण्यासारखा असतो। सावधान, एक साथ विश्राम, एक साथ सावधान, राष्ट्रगीत सुरू करते। जन गण मन अधिनायक जय जय भारत माते विधाता। अण्णांनी आपल्या लोकांना एक संदेश दिलाय, तो म्हणजे दुसऱ्याला मदत करा, जो कोणी उघडा पडला तर झाका त्याला कपडे द्या, प्रामाणिक सेवा करा, तुम्ही एवढे जरी केले तरी तुमची यात्रा सफल झाली असे समजा। त्यांनी या कार्यात अनेक लोक जोडले, कोणी पैसे दिले तर ते मोठ्या मनाने नाही म्हणून सांगत। आज गेली 25 वर्षांपेक्षा जास्त विश्व सामाजिक संस्थेत राज्यभरातील सेवक अण्णा यांच्या समवेत विनामूल्य काम करतात। मी 5 ते 6 वर्ष झालं आम्ही अण्णाच्या सेवेत शिरलेलो होतो। अण्णा म्हणजे आम्हाला असं वळण लावलंय अण्णांनी, एखादा जर उघडा झाला तर त्याला झाकायचं, त्याला उघड्यावर राहून नाही द्यायचं। एवढं जरी कर्तव्य केलं तरी अण्णा म्हणले आपली सगळी यात्रा सफल झाली। मी सुरुवातपासून 2008 पासून, कारण आम्ही इथं चंद्रभागेच्या घाटावरच आम्ही एक असं पाल द्यायचं ताडपत्रीचं, वरून पाऊस आलं तरी आम्ही इथंच राहायचं। त्यावेळेस आम्हाला तुकाराम भवनमध्ये जागा नव्हती, काही नव्हती, पण इथं सगळी साफसफाई करायची, ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर भरले, चपलाचे, वरून पाऊस पडत असला तरी पण आम्ही चंद्रभागेची पूर्ण घाण साफ करायची। पण आम्ही असे एवढा त्याच्यात पण आम्हाला आनंद वाटत होता की कारण आपण जगासाठी खपत आहेत, म्हणजे देवासाठी। आणि आम्हाला अशी शिकवण आहे की विश्व सामाजिक सेवा संस्था अण्णाची की जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे। नुसतं ईश्वर सेवा करून जगाला जर त्रास होत असाल जनतेला तर ईश्वर सेवेचा काही उपयोग नाही। वारी काळात अखंडपणे सेवा सुरू असते। आज घडीला राज्यभरातून 350 पेक्षा अधिक लोक त्यांच्या समवेत काम करतायत, त्यात महिला 150 तर पुरुष 200 असा समावेश आहे। पंढरपूर देवस्थानपासून ते दिंडीची सेवा, वाळवंट, पोलीस मदत, पोलीस मित्र अशी दिवसरात्र ही सेवा करतात, सोबतच ग्राम स्वच्छता, नदी स्वच्छता सर्व काही करतात आणि यालाच ते आपली विठ्ठल सेवा मानतात। वंदे मातरम्।